जय जय रघुवीर समर्थ। कालच्या पहिल्या भागामध्ये पाच मनाचे श्लोक आपण ऐकले। आपला प्रतिसादही उत्तम होता। त्यातील दोष दूर करण्याचा, उच्चारातील दोष दूर करण्याचा मी नक्कीच प्रयत्न करणार। बोलता बोलता मी मालिनी व्रताचे गण भुजंग प्रयात मध्ये सांगून टाकले। हाही एक छोटासा दोष आपल्या सगळ्यांच्या समोर सांगतोय आणि त्यासाठी आपली मनपूर्वक क्षमा देखील मागतो। मनाच्या श्लोकांची रचना समर्थांनी का केली असावी असा आपल्या सगळ्या समोरचा प्रश्न आहे। म्हणजे का मनाचे श्लोकच का? मुळात जन्माला आलेला जीव हा अज्ञानाने भरलेला असतो। ज्ञानाचं नसणं हेच मुळात अज्ञानाचं असण्याचं लक्षण आहे। म्हणजे ज्ञान नाही म्हणून मनात अज्ञान भरलेलं आहे आणि याच अज्ञानाला दूर करण्याची प्रक्रिया म्हणजे ज्ञान त्यात भरायचं असतं। आणि ही प्रक्रिया सुरू करताना एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे। आपला आपण करावा विचार तरावया पार भवसिंधू। जर या भवसिंधूला पार करायचं असेल ना तर आपला विचार आपल्यालाच करायला हवा। म्हणून मनाचे श्लोक। माझ्या मनाचीच जागृती मी करतो आहे। माझ्या मनालाच मी ज्ञानाने भरतो आहे। माझं मन ज्ञानी झाल्याशिवाय माझा उद्धार नाही ही जाणीवच मुळात खूप आवश्यक आहे। आणि ही जाणीव काय असते? जसा आपल्या हातात फोन आहे, उत्तम फोन आहे, तो चांगला आहे, अगदी उच्च दर्जाचा आहे, पण त्या मोबाईल मध्ये नेटवर्क देणारं सिम कार्ड नाही आहे, काय उपयोग? कॉल लावता येईल? नाही। सर्व सुविधांनी युक्त असलेल्या मोबाईल हँडसेट मध्ये नेटवर्क सिमची स्थापना करणं जसं आवश्यक असतं ना तसं या देहाच्या सिम फोनमध्ये नेटवर्क प्रस्थापित करण्याचं, ईश्वराची जाणीव करणारं सिम कार्ड त्यात टाकणं आवश्यक असतं आणि हे जाणीव म्हणजेच मनाचे श्लोक आहे। या श्लोकांमध्ये खूप गंमत आहे। म्हणजे आदिदेवता विद्येची देवता गणेशाला वंदन आहे, इथे जाणीव होती। मग कसं कसं जावं? मागच्या श्लोकात पाच श्लोकांच्या मध्ये आपण बघितलंय काय करावं आणि काय करू नये, खूप सुरेख पद्धतीने सांगितलंय समर्थांनी। नुसतं काय करावं असं नाहीये, काय नाही करावं ते पण सांगितलंय। ते म्हणतात भक्तिपंथेची जावे, म्हणजे भक्तीच्या मार्गाने जावं, सदाचार करावा, नीतीचं वर्तन असावं, सत्य संकल्प जीवी धरावा। हे सगळं काय काय करावं हे सांगतायत, काय करू नये हे पण समर्थ खूप छानपणे सांगतायत। ते म्हणतात निंद्य ते सगळं सोडून द्यावं, दुष्ट वासना मनात असू नये, पाप बुद्धी नको आहे आणि विषय वासना तर नकोच आहे, कारण ही विषय वासनाच घात करत असते। पहिल्या पाच श्लोकांच्या मध्ये हे ऐकल्यानंतर आता पुढची पाच श्लोक आपल्याला ऐकायची आहेत आणि त्यातलाही अर्थ खूप सुरेख आहे, म्हणजे खूप सुरेख आहे। त्यात समर्थ सांगतात क्रोध ही अशी काही वस्तू आहे, क्रोध हे असं काही आहे की त्यातून सगळं संपत जात। क्रोध आला, राग आला की त्या रागातून आयुष्यभर खेद करत राहावा असंच काहीतरी आपल्या नशिबात घडत राहतं। बघा आपल्याकडे एक म्हण आहे, राग आणि भीक माग। राग आला की भीक मागायची अवस्था येते, कारण क्रोधामध्ये आपण काय करून टाकू सांगता येत नाही, आपल्याच वस्तू फोडून टाकतो, आपल्याच माणसांना नाराज करत जातो, बायकोवरती हात उचलतो, आईला दूर लोटतो, वडिलांना दूर लोटतो। हा क्रोध सगळ्या दुःखाची जननी आहे, म्हणून क्रोध नको आहे। या क्रोधातूनच काम जन्माला येतो आणि हा काम आपल्या मनात सगळे विकार निर्माण करत असतो, म्हणून या क्रोधाला आणि कामाचा अंगीकार आपण करायला नको आहे। हे समर्थ खूप सुरेखपणे पुढच्या पाच लोकांच्या मधून सांगतात। काय काय नकोय अजून सांगताय? कोणाविषयीचा मत्सर नकोय, कोणाही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे मत्सर नकोय।
दंभ नकोय, अहंकार नकोय. ज्या दिवशी अहंकार आपल्या आयुष्यात येईल ना, त्या दिवशी आपलं आयुष्य मातीमोल झालेलं असतं हे लक्षात घ्या. म्हणून मत्सर नको आहे, दंभ नको आहे, क्रोध नको आहे, काम वासना नको आहे. मग काय करायला पाहिजे? धैर्याचा अंगीकार करायला पाहिजे. आपल्या अंगी धैर्य असेल तर ते धैर्य असलं पाहिजे. वाईट बोलणं सहन करण्याची तयारी आपल्या मनाची असली पाहिजे. आणि ज्या दिवशी वाईट बोलणं सहन करण्याची तयारी येईल ना, मग तेव्हा हे सगळं आपोआप गळून जायला लागतं. नम्र बोलावं, चांगलं बोलून सज्जनांची मनं जिंकावी, चांगलं बोलून लोकांचं समाधान करावं. चांगलं बोलून समाधान खूप महत्वाचं आहे, सज्जनांची मनं जिंकणं फार महत्वाचं आहे. कीर्तिरूपी उरलं पाहिजे आपल्या आयुष्यात. मृत्यूनंतर जे काही शिल्लक राहतं ना ते नाव, आणि त्या नावालाच कीर्ती म्हणतो. चांगला होता हो माणूस, खूप छान होता हो माणूस, चांगले काम करून गेला होतो, अशी कीर्ती उरली पाहिजे. चंदनापरी झिजलं पाहिजे, चंदनासारखं झिजलं पाहिजे, आणि ते ज्याला जमतं ना ते यशस्वी होतात. सज्जन लोकाला चंदनाप्रमाणे झिजून जिंकायचं असतं. प्रीती असलीच तर ती रामावर असावी, आणि या प्रीतीमध्ये, या आपुलकीच्या भावनेमध्ये स्वार्थाची भावना नको आहे. चंदनम शीतलम लोके चंदनादपि चंद्रमा, चंद्र चंदनयोर मध्ये शीतला साधु संगली. चंदन तर शीतल आहे, त्यापेक्षाही चंद्रमा शीतल आहे. आणि चंदन आणि चंद्रमा पेक्षाही काय शीतल असेल तर ती साधूची संगती आहे. तिथे स्वार्थाशिवायची प्रीती असते, म्हणून ते सर्वात शीतल आहे. चला बघूया पुढच्या 5 श्लोकांच्या मध्ये समर्थ किती सहजपणे उपदेश देतात. गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मूळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमो पंथ अनंत तो रागवाचा. मना सज्जना भक्ति पंथी जावे, तरी श्री हरि पाविजे तो स्वभावे. जनी निंद्यते सर्व सोडो निद्यावे, जनी वंद्यते सर्व भावे. मना पाप संकल्प सोडो निद्यावा, मना सत्य संकल्प जीवी धरावा. मना कल्पना ते नको विषयांची,
कारे घड़े हो जनी सर्व चीजें।